नेट जीएसपी वीक्षकांक श्रीकृष्ण पै खेलरत्न कार्यक्रम तर्फेन आत्मीय हम स्वागत करता। आज हम लोटा सती शटल बैडमिंटन युव प्रतिभा स्टेट नैशनल अंत हम समाज का मस्त एक नाव दिल तसले तशी तंगे डिफिकल्ट डेस तुकन फिनिक्स सी वैर ये आजीक सी एग्जाम बरत आशि शटल बैडमिंटन युव प्रतिभा अर्चना पाई बेंगलोर हंका श्रीकृष्ण पाई खेल रत्न कार्यक्रम तर्फेन आत्मीय धाम स्वागत करता। नमस्कार। अर्चना पै आमगेल वोटा सदी म्हाका फुडें तुकून जी स्पोर्ट्समॅन आयल पळय एक क्वेश्चन निमूक म्हूण घेता आनी की डावट एस एस सीन तांकां 92% येता पी यू सीन तूं 5th रँक घेता ती सद्याक सी ए धांव घेवन एक स्पोर्ट्समॅन धांव घेवन सी ए करता सदी हें कशी साध्य म्हणून मेल एक डावट कित्याक म्हणल्यार एज्युकेशन आनी स्पोर्ट्स बॅलंस करून वचचें बारीक कश्ट आसता सो ताजे बगे आमकां चिकी सांगिल्लें आसलें रे एक सांगता म्हणल्यार म्हाका 10th 92 आयलेले सेकंड पी यून तूं 98.5 आयलेले आय थिंक त्या बॅडमिंटन आमी तिनाची म्हणल्यार बॅडमिंटन आमी तीन म्हाका कॉन्सन्ट्रेशन की कितले कितले हार्ड वर्क करता कितले त्या म्हणल्यार आतां जावका म्हणल्यार आतां जावका तीच त्या बिकॉज म्हाका मागीर टायम मेळना म्हाजे जज कंप्लीट करूं सो टायम ओन आसताशिल्ले म्हाजे जज चड आसताशिल्ले सो दॅट अर्ज टू कंप्लीट इट ऑन टायम त्या मस्त आशिल्ले म्हाका एस्पेशली सेकंड पी यून तूं हांव क्लास अटेंड करून एक्चुली सांगता म्हणल्यार पुरो टॉर्नमेंट आशिल्ले जानेवारी नंतरच हांव वाजूचे स्टार्ट केलेले सो कसं डिफिकल्ट म्हणल्यार कष्ट जायना खंयचे आमकां कोरका म्हणून एक एम आसल्या रे आमी करता तीची तशें जाता म्हगेलें हांव केदानाय म्हाका सपोर्ट करता आशिल्ली केदानाय म्हळ्यार केदानाय एस्पेशली 10th कसं जालें म्हळ्यार म्हगेलें स्कूल आतां आनी नाका तीन वर्षी 10th आसतना स्कुलाक आय मीन स्पोर्ट्स वर्षी नाका आमकां रिजल्ट उण जाताले तशें पुराय सांगिल्लें त्यान हांव अम्माक आनी अन्नाक इतकं सांगिल्लें म्हाका तांणी बरें म्हाका खेळू सोडू रेडी आशिल्ली तेंची जाल्यार हांव म्हणालें हांव परफॉर्म करता म्हाका खेळू सोडाची तशें सांगिल्लें तशें 7 इयर्स सर तुमगेलें एक बॅडमिंटन करियर स्टार्ट जाता तशींची 18 वर्षाक तुमगेले बेंगलोरांत तुमी एक स्टेट अचिवर जावंक घेवन भायर येता ते ऑलमोस्ट तुमगेल्या करियरांत बेस्ट मुवमेंट म्हणून ताजी एक एक्सपिरियन्स सांगिल्ले आशिल्ले एक सांगता म्हळ्यार हांव तेंची 7 इयर्स आसतना कशी स्टार्ट केलां म्हूण सांगता कसं ना म्हळ्यार दॅट्स म्हळ्यार म्हाका त्या मस्त इन्स्पिरेशनल स्टोरी शे हांव म्हगेले बॅडमिंटन प्लेयर म्हळ्यार स्टेट आनी खेळ न्ही जाल्यार क्लब लेवल ते बेंगलोरान मस्त क्लब आसना सो क्लब लेवल खेळ येताशिल्ली तेदान आन आनी एक पटी स्टेट टॉर्नमेंट खेळ्ळी गे स्टेट टॉर्नमेंटान तू फस्ट राऊंडान तू जी सोलवाली तेदान आन डिसाइड केली गे म्हगेल फॅमिलीन तू एके खंयची एक आमची गल चेली अथवा चलो खंयचे जाता तांकां एक स्टेट लेवल एक नॅशनल लेवल बॅडमिंटन प्लेयर कोरता म्हणून अन्नाक मनायल गे तेदान कसं जाल्यार हांव अन्नाल बेस्ट फ्रेंड एकलो विनय सिद्धराज सर म्हणून तो म्हगेलो फस्ट गुरू बेंगलोरांत तुजी सो तांगेले आपोवन मेल म्हाका दोन एक दिवस तेन्ना हांव खेळू स्टार्ट केलें फस्ट बरी 3 डेज इन अ वीक खेळशी म्हळ्यार मंडे वेडनसडे फ्रायडे तशी 3 डेज इन अ वीक मात खेळशील मागीर हांव अशी इम्प्रूव जाता चमकाली मागीर विनय सराकय मस्त म्हळ्यार लायक खेळटा अशी म्हूण दिसलं मागीर तेन्ना अंडर 10 फस्ट स्टेट टॉर्नमेंट आशिल्लं तांत एक खुशी विशय कसं म्हळ्यार अंडर टेन्थ सो फस्ट टॉर्नमेंटान कसं जालें म्हळ्यार फस्ट ताई फस्ट इनॉग्रेशन पुरो आसतना तांत प्रेयर आनी सांगताची तशें पुरत सो प्रेयर सांगू एक ऑप्शन आशिल्लें तेन्ना अन्नान म्हणलें तूं वचून सांग एक पटी म्हणून सो त्या हांव गणपती स्तोत्र तकून स्टार्ट केला सो त्या मस्त म्हाका आत्तय त्या म्हळ्यार अशी दोळा येद्रा येता की हांव तशें केलेलें म्हणून मागीर त्या टॉर्नमेंटानूच फस्ट टॉर्नमेंटानू ती क्वॉटर फायनल्स एक्चुली म्हगेलें मस्त टफ मॅच आशिल्लें ती ऑलरेडी खेळ आयलेली सो त्या म्हगेल फस्ट टॉर्नमेंट आशिल्लें मागीर आय लॉस्ट इन द सेमीज बट लाईक आय वॉज कसं म्हणताची पूर्ण काही कळलं हा मरे एक जास्त प्लेयर तुम्ही अन्नाल बघि पुरं सांगले अम्मान त्या मुंटर कसं सांगेल ना हा तशी कसं ना अम्माने मस्त सपोर्ट केला म्हणा अन्नाक त्या बॅडमिंटन म्हणून मस्त आश आशील ना तशी इथे नेमकी म्हणा रे कोणा तरी घरल्यान तेकळी वाजूच कडे ना डायरेक्शन दाखयत आशिता
तू घर एज्युकेशन एक कसं म्हणा रे अण्णाक हाव नॅशनल लेवल बॅडमिंटन प्लेयर जाव का म्हणून आशिल्लं सो ता झालं अम्माक सान असताना सी ए कोर का म्हणून आशिल्लं करू जाईन अम्माक कसं की कारण दुसरं कारण निमित्त सो आता सी ए करतेस करिअर आणतो तू मस्त जीन सपोर्ट केलेलं असेल साऊंड मिडल क्लास सो बॅडमिंटन स्पोर्ट्स एस्पेशली पुरे शटल दोन रॅकेट दोन पुरे एक्सपेन्सिव्ह एक एक शटल अंतू 100 रुपीज असतं सो विनय सर फर्स्ट स्टार्ट केला विनय सर मला अन्ना फ्रेंड झाला निमित्त आणि आमगेले मला फायनान्शियल इश्यू गोत निमित्त तो मस्त उणे फीस घेत आशिलो सो मागीर तेंचे तागेल मी तेन तागेल फर्स्ट सपोर्ट ताजे मध्ये एक विनय सर त्यांनी नॅशनल अथवा स्टेट त्यांनी मध्ये पै वेटरन्स ताय खेळला त्यांनी ओके सो ही इज अ नॅशनल लेवल प्लेयर वेटरन्स त्यांना कवर खेळला त्यांनी ओके ओके सो त्या विनय सर निमित्त विनय सर आणि प्रकाश पडकोणे सर आणि विमल सर त्यांनी पुरे फ्रेंड्स आशिले ओके सो हा एक दोन वर्ष विनय सरला अंडर आशिली मागीर म्हणजे नेक्स्ट लेवल वचकान म्हणजे आम्ही एकाकडे स्टॅग्नेंट रबू जायना रिव्हर्स वत्तच सो विनय सरानं म्हाका प्रकाश पडकोणे बॅडमिंटन अकॅडमी रेफर केलं म्हणजे त्यांनी क्लोज आशिली फ्रेंड्स त्यांनी फ्रेंड्स आशिली सो ते प्रकाश पडकोणे बॅडमिंटन अकॅडमी म्हाका जॉईन झाला सो प्रकाश पडकोणे बॅडमिंटन अकॅडमी द्वारे तशीची प्रकाश सर केला आणि म्हणजे तो आमची गेले उलोच मागीर तांक वरे कळलं की म्हणजे तितली फायनान्शियली आम्ही साऊंड नाची तकाची त्यांनी वरे उणे फीज घेत आशिली आणि प्रकाश पडकोणे बॅडमिंटन अकॅडमी तू योनिक्स ब्रँड असणार त्या स्पॉन्सर सो एव्हरी इयर आमकां फुल किट मेळट म्हणजे रॅकेट शूज पुरे त्यांनीच आमकां स्पॉन्सर बाय योनिक्स आणि टाटा कॅपिटल म्हणून त्यांना आशिल्ल्या सो त्यांनी दोघांनी स्पॉन्सर आशिल्ली सो त्या वर्साचे ऑलरेडी किटिंग देऊन झालं ऑलरेडी सो आमकां नेक्स्ट इयर मेळचे आशिल्लं त्यान हांव मे बी 10 इयर्स की 11 इयर्स आशिल्ली त्यान प्रकाश सराक हांव आनी अनेकली आमची गेले सर अपेक्षा नायक म्हणून आम्ही दोघांनी मोठू जॉईन झालेलं अकॅडमी सो ते अकॅडमी तू दीपावली तू त्यांनी आमकां आमगेले गेम पळोवन आणि आम्ही आमची गेले म्हणून आमकां फर्स्ट किट दिल्या नाही सांगत आशिली आम्ही आमगेले काम करता वचकाकी म्हणजे देव आस म्हणून तशी म्हाका खंयचे लेवलार जवो कोणे इतली आयली सपोर्ट करू सो बरी आनम देव आणि असले सपोर्टिंग म्हणजे मागेल विनय सर जवो प्रकाश सर जवो आणि मस्त जणांना हेल्प केला मागेल फॅमिलींत वरे मस्त सपोर्ट केला सो अशी पुरा कडे म्हाका सपोर्ट मिळला फ्रेंड्स स्कुलांत रिएक्शन एस्पेशली गर्ल्स म्हणून हे करत म्हणताना तांतु वजूच कॅटेगरी विंगड असता स्पोर्ट्स कॅटेगरी विंगड असता केलं जेव्हा वजूच चेडू तुझ्या फ्रेंड्स जाऊन असे पुरा आठवेस्ट त्यांच्या सगळं रिएक्शन कसे असता म्हणजे सांगा म्हणजे स्कुला गेलेले फर्स्ट आणि फ्रेंड्स मस्त उणे म्हणजे स्कूल आणि फिटनेस मागीर स्कूल सकाळ फिटनेस दाखवून धावन येऊन खावन मागीर वच्चे स्कूला मागीर आणि पुन्हा सांजवाळ खेळू वच्चे सो मस्त फ्रेंड्स ना आशिली जर एक दोघ जण आशिली विंगड स्पोर्ट्स आसक्त आशिली की त्यात टाइम मरी 7-8 इयर्स ना म्हणजे आन आणि आम्ही केदना बॅडमिंटन खेळशिली आणि आन खेळताना हा ते वत्त आशिली क्लबाक मस्त मॅच आशिली संडे संडे म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी टाइम खंयचे जो क्लबांत मॅच आसतशिला क्लब लेवल मॅचेस सो तेदान दाखवून बॅडमिंटनची म्हणजे रिझन बॅडमिंटन हा चूज करचो त्यांचे रिझन हा आम्हा पुढे खेळत आशिली त्या रिझन बॅडमिंटन फील्ड आयली सो म्हाका बॅडमिंटन ज्युनियर सब ज्युनियर दोन्ही तंतू वरे तुम्ही रेप्रेझेंट केलेलं असं त्या मुवमेंट बघे ज्युनियर आणि सब ज्युनियर मुवमेंट बघे चिक्के आमकां शेअर करून असलं त्या मुवमेंट पुरा खेळला हा स्टेट टोर्नामेंट मागीर एक 2-3 मंथ्स आणि एक नॅशनल खेळली मागीर एव्हरी इयर एक नॅशनल चॅम्पियनशिप आणि स्टेट चॅम्पियनशिप पण असतं सो फर्स्ट नॅशनल चॅम्पियनशिप वॉज अंडर 13 म्हणजे अंडर 10 तू खेळू जाय नी म्हाका अंडर 13 तू माझ्या फर्स्ट नॅशनल चॅम्पियनशिप आय सो दॅट वॉज द नॉट द फर्स्ट टोर्नामेंट दॅट वॉज रेप्रेझेंटिंग कर्नाटका बट ऍज अ टीम आम्ही रेप्रेझेंट केला थंय फर्स्ट दिल्लींत आशिल त्या सो दॅट सेमी फायनल्स ऍक्च्युली डी डी चंदनांत लाईव्ह आयलं सो त्या मस्त खुशी विषय एक मागीर त्या टोर्नामेंटात तू हांव आणि अपेक्षा नायक म्हणून एकली आमची गर्ल मेळ पडा ती आणि हांव डबल्स खेळली सो आम्ही सिल्वर मेडल घेतील त्या टोर्नामेंटात सो त्यानं कर्नाटका बॅडमिंटन असोसिएशनाची पुराय आमकां फेलिसिटेट केलेला सो त्या एक मस्त खुशी विषय म्हाका आणि एक स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून टोर्नामेंट जाता म्हणजे ऑल ओव्हर इंडिया स्कूल दाखवून वच्चे म्हणजे तालुक लेवल डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल
टिल माय नॅशनल. सो त्या हाव कंटिन्युअस 7 इयर्स हा हा एव्हरी इयर रेप्रेझेंट केला. म्हणजे 5th स्टँडर्ड दाखवून 12th स्टँडर्ड ताईन 7 इयर्स हा कंटिन्युअसली रेप्रेझेंट केला. तांतू मका एक गोल्ड, म्हणजे टीम इव्हेंट्स तांतू एक गोल्ड आणि एक सिल्वर मेळा, दोन सिल्वर. मागीर इंडिव्हिज्युअल तांतू एक ब्रॉन्झ मेळा. त्या आम्ही आंध्र प्रदेशात तू मोस्ट ऑफ द टाइम आशिले, एक पुण्यात आशिले. सो तशें जालें. मागीर स्कूल या साऊथ झोन्स आमकां आसता. सो तांतू वरे खेळाले मस्त मेडल मेळा. साऊथ झोन खंय खेळलेले असेल तुम्ही? आम्ही केरळात तू आशिले, टूटी कॉर्नात आशिले एक पाटी. सेम अपेक्षा कामत तुम्ही सेम मच पुरा एक अकॅडमी खेळत असेल. गर्ल्स मात्र स्पेशली जाऊन सांगता ती त्या टायमार डिफिकल्टीज कसं असतं म्हणून घेऊन. डिफिकल्टीज एक म्हणा चालली जाल्यार अशी टीम आवट एक चालले चालले वचत. एक प्रॉब्लम म्हणा म्हणजे अम्मा एक आनू खंचे एक योगा आशिले आणि आम्ही तिथले फायनान्शियली साऊंड नातील निमित्त पुरा कडे ट्रेन आवश्यक आशिले. एस्पेशली नॉर्थ इंडियन म्हणजे हा दिल्ली चमकल्या, मागीर देहराडून चमकल्या आणि 2-3 दिवस जात आशिले. त्यांना अन्नान आयल्यार लायक आशिले. सो मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडिया चमकल्याली अन्ना लोटू आशिले. साऊथ इंडियन तू म्हणजे केरला तमिळनाडू ते पुरा अम्मे येत आशिले. सो तशें जात आशिले म्हळ्यार कोणे इतली आस्कती आशिल्ले तशें जात आशिले. सो आनी वर आयकला आसा तुमगेले हे बॅडमिंटन जर्नीत मस्त डिफिकल्ट डेज वर आयले म्हणून तांची तुका तुमी कम बॅक कशें केले म्हणजे एक मुगेल प्रश्न. सो म्हाका मजल टॅर जाला म्हळ्यार अंडर 10 आसतना हांव एक 9 इयर्स आसतना गांव आयले तेन्ना ते बस सारी कंचकी लगेज पडले म्हाल हाता वेळ. सो तेदान देखून आत्ता वरे थोडे चड खेळला रे म्हाका हाता हांग दुखता. सो त्या एक जाला इंजुरी म्हणून. मागीर डिफिकल्ट टायम म्हळ्यार त्या म्हगेल निमित्तच एक्चुली जाला लायक कसं म्हळ्यार म्हाका एक ते मेंटल ब्लॉक शे आशिले. म्हळ्यार आमी 3 जण आशिली, अर्चना अपेक्षा अश्विनी. आमी मस्त म्हळ्यार स्टेटान तू आमगेले मस्त लायक नांव आशिले. सो तांतू अपेक्षा वेर खेळताना म्हाका कसं प्रॉब्लेम नाशिल्ले मस्त. अश्विनी वेर खेळताना म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स हांव तिघे वेळ चलत आशिले. सो दोन्ही नॅशनल्स एक इंदोरान जाला एक बँगलोरान जाला. त्या दोन्ही मॅचांत तू दोन्ही सेमीफायनल्स अंडर 13 इंडिया लेवल सेमीफायनल्स तांतू थर्ड सेट म्हणजे फर्स्ट सेट ती विन झाली, सेकंड सेट हांव विन झाली, थर्ड सेटान तू हांव 17 ती 9. ओके. सो देर वॉज अ म्हणजे मस्त गॅप आशिले म्हणजे मॅच मागेल हातांत तू आशिले जाल्यार तेदाना दोन्ही टॉर्नमेंटांत वरे इंदोरांत वरे बँगलोरांत वरे हांव सोलवाली. ओके. सो म्हाकूच ना कसं जल्लेल म्हणून म्हणजे त्या एक नमून भय की कसं मागेल माइंड ब्लॉक जाता म्हणटा पळय तशी की कसं म्हणून वतना. सो त्या दोन्ही टॉर्नमेंटांत वरे नॅशनल्स म्हणजे नेक्स्ट फायनल्स हाडपाचीत आशिला. बाय हॉट इव्हेंट आणि तन मस्त बेजार झाला म्हणजे एक टॉर्नमेंट झाला ओके. दोन्ही टॉर्नमेंटांत वरे सेम सेमीजची सेम स्कोर वरे सेम. सो त्या एक म्हाका आत्ता हांव थिंक केल्यार म्हणजे कसं जाऊन अशें पूर म्हणजे मोस्टली म्हाका थोडे सायकोलॉजिकल कसं एफेक्ट आशिल्ले. सो त्या ओवरकम करूक म्हगेल अकॅडमी पुरे आशिल्ले म्हणजे तेंची प्रकाश म्हणून कोणे अकॅडमी निमित्तच मोस्टली हांव इतले पुरो अचीव केलेला. म्हणजे तांणी स्पॉन्सरशीप जावो एके आमगेले शेड्यूल म्हणजे मस्त स्ट्रिक्ट आशिली सायकोलॉजिस्ट आशिली आमकां. सो म्हाका वीकली 2-3 डेज सायकोलॉजिकल सेशन आशिल्ले म्हणजे त्या मेंटल ब्लॉक काढू. सो त्या मस्त हेल्प झाले म्हणजे त्यांनी कशी कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करका. त्यांनी म्हाका डायरी बरोबर सांगले हांव एव्हरी डे खेळताना कसं 3 लायक खेळल्या कसं 3 वायट खेळल्या म्हणजे वायट म्हणजे विच आय कुड इम्प्रूव्ह रॉंग मूव्ह एके मागीर कशी त्या हांव सॉल्व्ह करता हांव एक सोल्युशन बरोबर. मागीर वीक एंड आली म्हणजे वीकेंड दारी हांव तांगेले वचका म्हाका डायरी दिवक या पुरा झाल्या या वीकांत तू हांव एक्सप्लेन करता. त्यांनी सांगताच म्हाका ओके या तू मिस्टेक केला म्हणजे त्यांनी बरे स्पोर्ट्स म्हणजे बॅडमिंटन प्लेयर्स आशिली त्यांनी एक्स प्रकाश पडकोंडे बॅडमिंटन अकॅडमी आशिली. सो तांक बरे बॅडमिंटन कोत आशिले. मागीर म्हयना एक पटी म्हगे कोचस पळयत आशिली की हि कसं बरयतस कसं बरयतना त्या बरोबर सांगशिली. मागीर टॉर्नमेंटांत वर तशीची एक टॉर्नमेंट स्टार्ट जावचे पुढे आय शूड रायट वॉट इज माय एम म्हणजे कसं खेळ कसं अचीव करता आम्ही या टॉर्नमेंटांत तू त्या कशी करता आणि तशी तशी मागीर एव्हरी डे हांव म्हगेले परफॉर्मन्स रेट करता आशिले. म्हणजे आय शूड बी प्रॉम्प्ट टू माय सेल्फ ऑब्विसली म्हणजे मागीर त्यांनी केला उपरा ऍक्टिव्हिटीज सांगले म्हगेले कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव करू मागीर कशी त्या मेंटल ब्लॉक भायर काढचे मागीर केला विज्युअलायझेशन म्हणजे तिघेले एस्पेशली तिघेले जरा मात्र म्हाका तशें तशें. सो त्या कसं म्हणून म्हाका गोत ना आत्ताय म्हाका म्हणजे कसं झालं त्या म्हणून गोत ना आत्ता खेळणार वगैरे तशी जाऊच्या पुरो. सो त्या तुम्ही कमबॅक केलं ना केदान तरी तिघेले केला 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 फर्स्ट टॉर्नमेंटांत तू हांव पुरो जणांकडे मारले म्हणजे स्टेटांत एक 4-5 जण आसले आम्ही लायक प्लेयर्स.
त्या टोर्नमेंटात मग पूर जन उलटू खेळू मिळला इन्क्लुडिंग तिवरे हा तिवरे सो तिघेल वैरवारे विन झाली त्यावेळी स्ट्रेट गेम आता विन झाली सो तशी कम बॅक वर केला सो थँक्स टू द सायकोलॉजिकल सायकोलॉजिस्ट हू हेल्प्ड मी एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रीझन अँड एव्हरीथिंग हॅपन्स फॉर गुड म्हणून करेक्ट आता बॅडमिंटन तो रॅली मस्त असता राईट रॅली मस्त असता म्हणून तिथले फिट जाऊन घेणार फिटनेस बघे कितले टाइम करतात तुम्ही त्या टाइमारी आता तुम्ही सहाने जरी हेवी फिटनेस करचे फिटनेस तुम्ही कशी जर्नी तुमच्या फिटनेस बघे मागेल तेजी मागेल ईच स्टेज आर मेळ्ळा कोचेस आय मीन आय हॅव मस्त लाईक कोचिंग मेळ्ळा मस्त लाईक गायडन्स मेळ्ळा सो हा फर्स्ट म्हणाल विनय सर आलो टू स्टार्ट केलेला सो आम्ही एव्हरी लाल बाग असते बँगलोरात सो एव्हरी मॉर्निंग म्हणजे एक मे बी टू मंथ्स हा वच न्ही स्टार्टिंग आली मागीर तकळ्ळे ना हा फिटनेस लायक म्हणून आणि तो अन्ना क्लोज फ्रेंड आशिल् आन वरे फिटनेस करशिल् सो एव्हरी ऑल्टरनेटिव्ह डेज त्यावर फिटनेस सकाळी लाल बागा धावचे बरी धावचे मागीर नॉर्मल केलं ट्रेनिंग पुराय एक्सरसाइजेस पुराय करचे सो त्या जन मागीर प्रकाश पडकोण अकॅडमी तू इट्स कंपल्सरी फिटनेस कर नि सकाळी खेळा सनवाळ खेळ येऊचे ना तितले सिंपल सकाळी सिक्स ओ क्लॉक म्हणजे सिक्स ओ क्लॉक शार्प कंटिन्यूअस स्टेडियम आसका सिक्स ओ क्लॉक टू सेवन फिफ्टीन सेवन ओ क्लॉक ते फिटनेस एवकतीच त्या दिवस तू सकाळी येणी जलारी सनवाळ खेळूच ना तितलेच सिंपल सो आम्ही मिस करू ना मंडे टू सॅटर्डे ऑलमोस्ट एव्हरी डे फिटनेस आशिले संडे एक मात्र लायक मेळ बेस्ट कोच आणि बेस्ट अकॅडमी तुकून तुमका कितले बेनिफिट्स आस तेंच हांव म्हणलं मागेल परफॉर्मन्स आता ताईं कसं थोडे अचीव केला हांवें त्या एक मागेल आनम्माक फस्ट देवाक देवाले अनुग्रह निमित्त झाला आनम्माल एफर्ट्स मागीर मागेल विनय सर मागीर प्रकाश पडकोण म्हणजे तशी हांव जॉईन सो म्हणजे बेस्ट कोच एकलो म्हणून ना मात पडा जर्नी विंगड विंगड लोक मिळत होता ते पुरा जणी म्हणाले मला बेस्ट पुरा जणी ओके सो तसं जाऊचे असून तुम्ही बेस्ट झाले बेस्ट कोचेस मिळचे असून बेस्ट झाले सो अंडर 14 तो तुम्ही एक मस्त एक अचीवर येईल असं ते ओड म्हणतात प्रशस्ती घेतला बट अंडर 14 तुमका रेकॉग्नाइज सांगतात त्या जर्नी बघे मागे चिकी सांगितलं असलं रे अंडर 14 जर्नी सो अंडर 14 तू इंडिया तू टॉप 10 तशी आशिली ओके म्हणजे सिंगल्स डबल्स वरे आम्ही आशिली टॉप 5 कसं की आशिली मागीर डबल्स येते आमगेले स्प्लिट झालं सो आम्ही डबल्स दुसऱ्या लोटो खेळू स्टार्ट केलं म्हणजे हा आणि अपेक्षा खेळताना अशी सो अंडर 15 त्यांची नॅशनल्स अंत क्वार्टर्स रिजत शिली केलोपटी ऑब्व्हियसली केलोपटी अप्स अँड डाऊन्स असतात लाईफ अंत सो केदाना आनंद अन्नाने की अम्मान म्हणी की ओके तू स्टॉप करत लाईक मस्त म्हणजे खेळतशील लाईक अंडर 13 मागेले ते प्राईम आशिले म्हणजे पुरा टॉ नॅशनल्स ऑलमोस्ट सेमीज रीच जात आशिली सिंगल्स अंडर 15 स्कुलाचे ते प्रेशर आयले म्हणजे अजून चड आता पण म्हाका इक्वल टाईम देऊक आशिल्लो म्हणजे आता बिकॉज ऑफ द फायनान्शियल इश्यूज हांव दोन्ही इम्पॉर्टन्स देऊक आशिल्लो बरी हक्क बरे करू जायना बरे हक्क बरे करू जायना तेंची पुरा नॉर्थ इंडियान चड असतील नॅशनल्स सो दिल्ली चमकलिया मागीर डेहराडून मागीर चंदीगड मस्त चंदीगडात एक अंडर 14 की म्हणून मायनस डिग्री आशिले आम्ही ते थर्मल वेअर म्हणून एक मेळटा त्या गाव खेळशिले म्हणजे वॉर्म अप करताना खेळचिंता पुढे खंचे मॅच जाऊ वॉर्म अप करचिंता पुढे म्हणजे स्वेट जाऊ का वॉर्म म्हणजे टू स्वेट सो जाय नाशिले म्हणजे तितले थंड मायनस डिग्री आशिले अशी येद्रा म्हणजे कोर्टात दिसले म्हणजे एक 10 घंटे नंतर दिसता थोडे थोडे भायरी कोर्टा भीतर करेक्ट आशिले जाल्यार थंड आशिल्ली मस्त सो चंदीगड त्या एक मस्त म्हणजे मस्त मायनस डिग्री आशिले आमकां वॉर्म अप करू जायना खेळताना मूव करू जायना तशें बरं आशिले सो रिझल्ट कसं आले थं त्या स्कूल गेम्स आशिल्या त्या आम्ही सॉल्व आली क्वार्टर सांगली कसं की सॉल्व आली तुमच्या जर्नी तू तशी मुखार होता ती बीपीएमपी तुकून तुमचे एवॉर्ड मिळता एवॉर्ड मिळता जाल्यार सिच्युएशन ते कितले खूश असता म्हणजे एक मनशाक इंडिव्हिज्युअल जावं घे न्हू तुमगेले एक व्हड एक महानगरीत तुमकां एक गुर्त मेळता ताजे बगे त्या 2017 म्हाका मेळ्ळाल्या या केंपेगौड अवॉर्ड बीबीएमपी दाखोवन सो त्या तशी खंयचे एक पुराय फिल्डान तू स्पेशल अचीव केलेल्या पुराय दिवची त्या सो त्या मस्त खुशी जाल्या मागेल अन्नाक मस्त खुशी जाल्या म्हणजे मागेल अन्नाक केदानाय तशीची म्हणजे हांव थोडे कसं की परफॉर्म केल्या बरं पूर जणां येऊन सांग तशी दॅट्स नॉट बिईंग प्राऊड म्हणजे आय मीन दॅट्स बिईंग प्राऊड दॅट्स नॉट बिईंग कसं एक सांगून घेऊ का प्रचारा खातीर प्रचार तांगेल म्हणून आशिले मिगेल चल्ली एक हॅम म्हणतात वसका इतले अचीव धावका
तें एक शेयर कर प्रचार एक प्रौड मिगेल दुवेन इतना प्रौड के हम चार जन सिचुएशन मस्त खुश एक्सपेक्ट कर एक्चुअली सो मेला मस्त खुश हंग काशी मठान ऑनर के 2016 बारे मस्त खुश सपोर्ट मस्त खुश 2016 पट्टाभिराम देवस्थान शारदोत्सव आयी तदान बारे ऑनर के तदान बारे अन्नल अम्मा तोंडान दिसली त्या खुशी आणि त्या कसं म्हणतात सॅटिस्फॅक्शन सपोर्टिव स्टाफ तंगेल बगे सांगेल असलं ऑन कोर्ट ऑफ कोर्ट बॅडमिंटन रिलेटेड मला आनोज मगेल फर्स्ट सपोर्ट एव्हरी मॅच आन येत असलो म्हणजे आन वर खेळ सो आन ना कळचिल हा कसं मिस्टेक करते कसं करताना कसं कोर का आणि कसं खाऊ का त्या पूरा आनोज केलपटी सिच्युएशन एक असता आन अथवा अम्मान खे तरी एक सिच्युएशन रे अर्जुनाक सोविलस की वही म्हणा रे ते कॉमन कंची चरडू आणि त्यांनी एक्सपेक्ट करच बरे फॅक्ट ना म्हणा रे हा इतले एफर्ट्स घालतो असं त्यांनी तंगेले म्हणा रे हा अचीव कर नी म्हणून नाही त्यांनी मागेले मागेले एफर्ट्स असले इट वॉज नॉट इट वॉज जस्ट दॅट आय एम नॉट गेटिंग द रिझल्ट आय एम पुटिंग 100% एफर्ट बट रिझल्ट येईन झाल्यावर कोणा काही बेजार जात ना म्हणा रे त्या मागेल खातीर त्यांना बेजार जाणार तशी तंक जाऊन की ही कसं नाही करताना आम्ही कसं की या करतो तशी किंवा नाही जायनी त्याला मागेले एफर्ट्स मिळतील ना त्यांची मागे लक्क की समर्पणी सोविल म्हणा तशी सोविल म्हणा रे मिस्टेक्स सांगितले सुमार कडेन सांगितलं तुम्ही करेक्शन कोर घेतील असं नेक्स्ट ताजी मागीर सोंग घेतील असं मस्त असं केलं तरी आम्ही सांगतात आमगेले मिस्टेक्स आमगेले लागी असली म्हणजे पेरेंट्स चेडवान सांगितलं असता बेगी आमक रिसीव तुक कोण इष्ट करता आमका त्यांनीच नाव बिष्टाच दुसरं कोण की स्ट्रेंजर्स आमक बिष्ट नाही म्हणजे तांका आमगेले कसं अचीवमेंट की तांका कसं जाऊ का हांनी आमकां क्लोजसाची आमगेले एफर्ट्स आसा ताजे मितीन ताणें सांगचें सो हांव ते केदना रॉंग रितीर घे न्ही हांव केदना त्या पॉझिटिव्ह रितीर घेतला सो इन्क्लुडिंग फूड कस कसं घेऊ का कसं कितें म्हणा आमगेले युथ तुमगेले मी मस्त जण इन्स्पायर जाताले सदी तांकां कशी हेल्प जाता सो सकाळी 6 o'clock देखून 7 o'clock फिटनेस असले एव्हरी डे फिटनेस असता 7 o'clock नंतर म्हणाले हांव कसं खाऊशील म्हणाली फिटनेसाकिंत फुडे ड्राय फ्रुट्स खातशिली म्हणाले ड्राय फ्रुट्स येते लायक म्हणून बदाम द्राक्षी द्राक्ष तिंबो न्हू त्या उद्दा समेत येऊ का सो त्या लायक सो फिटनेसाकिंत फुड थ्या खाऊशी म्हणजे बरी पोटार गेल्यावर मागीर येते मती घेऊन पोटचे तशें करून जाता दूध आणि पिवचे ना म्हणजे येते दूध लायक न्ही खाली पोटा सो त्या जेन्ना मागीर 7 o'clock घरा येयले मागीर केळे ऍपल मोस्ट ऑफ द टाइम हांव खावचे केलो बडी ऑरेंज म्हणजे समर असल्यार आमकां लिक्विड चड जावप आसता म्हणजे ऑलरेडी आमी तितली ड्रेन आउट जावन आसताची सो केलो ज्युसी फ्रुट्स म्हणजे ऑरेंज मोसंबी त्या पोरं खावचे केळे ऍपल ऑलमोस्ट एव्हरी डे खाताशील सकाळी फिटनेस नंतर स्कूल केलो बडी स्कूल वचन आशिल्ले सकाळी वेजिटेरियन स्पोर्ट्समॅन चिक्के फूड बघे तेंचे स्प्राउट्स पुराय चड खाऊ का स्प्राउट्स मागीर कसं प्रोटीन असेल चड फूड खाऊ का म्हणून सांगतात ड्राय फ्रुट्स ड्राय फ्रुट्स सोड ना विंगड कसं तरी घरा मेड तसं कसं तरी तुमकां सजेशन केलं असं की कोचान ना स्प्राउट्स चड सांगील असं खेळताना इलेक्ट्रोलाइट असना म्हणजे आमकां सॉल्ट कंटेंट मस्त स्वेट जाता सो इलेक्ट्रोलाइट पितशिली ग्लुकोज येते पितशिली बट इलेक्ट्रोलाइट वर्क फॉर मी म्हणजे इट डिपेंड्स ऑन एव्हरी पर्सन सो म्हाका मस्त डिहायड्रेशन जात आशिल्लें सो इलेक्ट्रोलाइट पितशिली मागीर त्यांनी केलो प्रोटीन पावडर सांगशिली त्या पितशिली जाल्यार हांव मस्त घेयनी त्या प्रोटीन पावडर चड घेयनी अशीची अशीची म्हणजे घरा खाल्ले बाहेर कसं खाऊच नाऊच ना की कशी त्या ना एकेवारे खात नाशिल म्हणजे ऑयली फूड त्या उण करचे घरा केलेले कसं खावेत आणि घरात न्यूट्रिशियस फूड दिसली म्हणजे रांदे तू पोळी पुरो खाऊ का कुकुंबर त्या पुरे म्हणजे वेजिटेबल्स चड फ्रुट्स चड ड्राय फ्रुट्स ओके सो स्पोर्ट्समॅन्सांक ॲक्च्युली नीद वेरी इम्पॉर्टंट म्हणतात तुमकां टायम मेळत असेल की इतलं सकाळ दुखून तुम्ही इतलं ॲक्टिव्हिटीज सांगले त्या टायमार एज्युकेशन वरें असता ताजे मागीर आनी वर्क गिर्क हें आसता तांणी दिलेलें तें नेक्स्ट डे कंप्लीट करता नीद कितले इम्पॉर्टंट जाता नीद इम्पॉर्टंट आसता तेंची आमी नीद समज काण जाल्यार आमगेले कसनय काम करू बरें समजायना आनी फिटनेस आय मीन खेळचे ना मॅम सो इट्स मस्त स्ट्रेन जात आशिले सो एक 7-8 hours ऑब्विसली हांव न्हिदत आशिली 10 घंटे तकून 5 घंटे तशी न्हिदत आशिली सो
सो नीद दाव कमळता तुम्ही चडावत तुम्ही कितले ऍक्टिव्हिटी करता सगळे कितले परसेंटेज ऑफ नीद दाव बाय नीद जाव कधी म्हणजे आमगे बॉडी ते रिलॅक्स जाव कना बरीची वर्कआउट करतोसला पावन स्पोर्ट्स पर्सन एक एंटरटेनमेंट त्यावर एक पार्ट ऑफ लाईफ तुमगे लाईफ अंतू एंटरटेनमेंट म्हणून तसला विषय कसा एंटरटेनमेंट म्हणजे मक्क संजवाळ आनु इदे लेट असेल मगे कोचिंग 6 o'clock तशें आशिल्लें आनी आनी येतना 6:30 सो ते लायब्ररी आशिल्लें सो न्यूज पेपर वाचीत आशिल्ली मागीर म्युजीक आयकत आशिल्ली मागीर घरा गेल मागीर होमवर्क येता करून टीवी आमकांची सिरियल पळयत तांचे पळयत आशिल्ली मागीर आन आसतना क्रिकेट मॅच केलो पळयत आशिल्लो म्हणजे आन पळयत आशिल्लो मागीर रेडिओ घालशिलो आन एव्हरी डे सो तें येदे मागीर केलो पडी आमी भजन काडशिली घरा सो अर्चनाक अंडर 17 आनी अंडर 19 तंतू मस्त एक अचीव करता ऑपॉर्च्युनिटी मेळना आसता तें जर्नी ताजी जर्नी इतें म्हणल्यार हांव अप टू तुमगेले 14-16 अवर अचिविंग हें पळयलां बट 17 आनी 19 तूं तुमगेले अवॉर्ड विनींग कॅपेसिटी मस्त एक वयर गेल्लो आसा तें जर्नी बगे अंडर 17 अंडर 19 तें म्हगेलें प्रायम टायम शें आशिल्लें म्हळ्यार पुरो चलता ना फिटनेस एक लेवल आशिल्ले मागीर सायकोलॉजी क्लासीस बरे जाता आशिल्ले बॅडमिंटनान बरे थोडे लायक खेळशिली सो ताजे निमित्त म्हाका मस्त स्टेट टोर्नामेंटान पुरे आमी हांव विन जाता आशिल्ली मागीर नॅशनल्सान बरे क्वार्टर सेमीज जाता आशिल्ली मागीर साऊथ झोन आशिल्ले तांतू सिलेक्ट जाता आशिल्ली सो येदे लायक म्हणल्यार लायक खेळशिली तें अंडर 17-19 तुमी नॅशनल्सान खंय खंय रिप्रेझेंट केलेलो आमी स्कूल गेम्स एक पडी रांचींत आशिल्ले मागीर उत्तराखंडा एक पडी चमकाली मागीर कोच्चिनांत आशिल्ले मागीर ओट्टपलम केरला सो रिझल्ट कशे येयले आसा कितले प्रायझीस मेळ्ळेले साऊथ झोनांतू एक पडी आमी सेकंड जालेली मागीर आनी एक पडी थर्ड प्रायज मेळ्ळाले मागीर स्टेट टोर्नामेंट्सांतू मस्त म्हळ्यार हांव मस्त इव्हेंट खेळशिल तेन्ना अंडर 17 वरे खेळशिल्ले अंडर 19 वरे खेळशिले सो तेदान विन झालेलं असतं मागीर एक पडी अंडर म्हाका मस्त कशी एक टोर्नामेंट झालेला बेळगावात आशिल्ल स्टेट टोर्नामेंट त्यानं अंडर 17 आणि अंडर 17 सिंगल्स आणि डबल्स दोन्ही विन झालेले मागीर अंडर 19 एक पडी तेंच एक टोर्नामेंट हांव पुरो जणांक डिफीट केलं म्हणलं त्या अंडर 17 सिंगल्स विन झाली अंडर 19 दोन्ही सिंगल्स विन झाली सो त्या टायमार तुम्ही चिक्के हजेरी पीक कराशिले तुम्ही तुमगेल करिअर तुम्ही पीक कराशिले सो मस्त अवॉर्ड वरे घेतले असत त्या टायमार तुम्ही डिफीट कशी घेता ती ऑब्विसली हांव येदे रडगी म्हणल्यार रडगी आशिली छान आसतना अंडर 10 तू डिफीट जावच किंवा पुढे रडत आशिल्ली ऑन कोर्ट हांव रडशील सो त्या येदे मागेले पूर्ण म्हाका तमाश मागीर येदे मॅच्युरिटी आयली मागीर हांव सोलवल मागीर मात रडत आशिल्ली सो रडत आशिल्ली एक 1 or 2 hours तितले मागीर वी हॅव टू गो ऑन म्हणल्यार अकॅडमी गेल्या नंतर आमकां आफ्टर टोर्नामेंट पोस्ट टोर्नामेंट यां वर आशिल्ले म्हणल्यार सेशन त्या टोर्नामेंटान आमगेले अकॅडमी आशिल्ले पुरो जाणांनी तांगेले परफॉर्मन्स बगे सांगता सर कसं आमी इम्प्रूव्ह करता म्हणून सांगता सो त्या वर आशिल्ले सो इट्स नॉट ओनली जस्ट टोर्नामेंट खेळचे येवचे न्ही त्या जाल्या नंतर अकॅडमीन तू रिव्ह्यू वर आशिल्ले सो त्या हेल्प जातील म्हणल्यार त्यान कळशील ओके एव्हरी वन हॅज द सेम फिलिंग म्हणल्यार ऑब्विसली एकलो मात न विन जाऊ साध्य सो त्या वर हेल्प जातील सो तुमगेल करियर अंदाजे आता तुमगेले वरी स्पोर्ट्स करियर अंत पुरा जण रडलाय आता नेक्स्ट अपकमिंग मस्त जण असेल त्यांनी डिफीट कशी घेऊ का म्हणून तुम्ही सांगता ती कसं नाही करू जायना म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे एकला मात विन जाऊ जाऊचे सो ऑब्विसली एक दोन दिवस बेजार जाते तिची एंड नाही ना हार्ड वर्क जाऊ का ताजी मागची खंचे ब्लेम करू नजे ब्लेम गेम स्टार्ट करू नजे आता हाजी मितीन हांव सोलवाली अन्ना बिश्ट आयले अम्मा बिश्ट आयले हांव खेळली पुरा मागेल निमित्ताची विन झालारी मागेल निमित्ताची सोलवलारी मागेल निमित्ताची सो ब्लेम गेम करू नजे इंजुरीज तू कोण आम्ही वापस फील्ड येऊ का जाता सो इंजुरीज आम्ही कशी मॅनेज करू का फील्डान तू इंजुरी मग एक पटी लेगमेंट नाही हंगा थाई मसल पुल झाला सो त्यांना फिजिओथेरपिस्ट आले चमकाली तांगेले कसकी पुरा एक्सरसाइज या पुरा सो एक एक वार दोन वार खेळणाशी असे मागीर कंटिन्यू कर सो ओके ताका सेपरेट जाऊन घेऊन कसं तरी फिटनेस की तो आता फिजिओथेरपिस्ट सोड घेऊन सो फस्ट आम्ही केलव पटी आयसिंग करताची म्हणजे फस्ट कसं जल कुडले फस्ट आयसिंग करते केलव कडे फिजिओथेरपिस्ट सांगता म्हणजे आयसिंग करून हॉट वॉटर बॅग दवर काम सो मागीर पुरो टोर्नामेंट जल मागीर ऑलमोस्ट हांव हुना हुना उदन नाताशिली म्हणजे एक पटी फुल त्या स्ट्रेन पुरो वता सो हुना नाताशिली मागीर आयसिंग केलव पटी करचे म्हणजे मसल टेर जाता करूं जायना
मागीर हॉट वॉटर बॅग दवरचे मागीर तांणी केलो आमगेले खेळ जाल मागीर केलो स्ट्रेचिंग करस म्हणजे कूल डाऊन सो कूल डाऊन एक्सरसाइज करशिलींची मागीर केलो बुरे आमगेले अस फिजिओथेरपी सांगताच केलो एक्सरसाइज करू सो दॅट केल्यार इंजुरी मस्ट जायना मागीर जाल्यार वी हॅव टू कम बॅक तेंची फिजिओथेरपिस्ट वरचें की एक थोडे दिवस स्टॉप करचे म्हणजे एव्हरीथिंग नीड्स इट्स टाइम ना अपकमिंग गर्ल्स स्पोर्ट्स मस्त फील्ड आहे शटल बॅट पेटवान विंगड कंचे फील्ड आहे अशा पुरा तांका तुमगेले एक मेसेज अपकमिंग गर्ल्स मात्र बॉयसांना तांकी तुम्ही त्यांचे कंटिन्यू करून वच्ची बगल तुम्ही कसे सांगतात त्याच बगल एक कसं म्हणजे फर्स्ट म्हणजे सान असताना एदे पेरेंट्स आले पुश जाऊ का म्हणजे तू अशी करेत म्हणून म्हणजे हाता फोन म्हणजे इव्हेंट दावून असो वै 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 हाता फोन देऊन एके टीव्ही दाखवून कुठचिंत अशी कंचे फॉर दॅट मॅटर डान्स असो सिंगिंग असो कंचे कांत असल्या रे आमगे मन डायव्हर्ट जाता खाली फोन आणत एके हंत बसे बदल सो त्यांनी कंचे एक यू शूड फर्स्ट कसं म्हणजे आम्ही रिझल्ट एक्सपेक्ट करू फर्स्ट आम्ही फिजिकल फिटनेस एक पार्ट मागीर लाय खेळर ऑब्विसली इंटरेस्ट त्या पळून तांकां इंटरेस्ट असले रे आता थोडे वर्स नंतर आमकां मॅच्युरिटी येता ओके हा कसकी कोरका म्हणून दिसता सो फर्स्ट ते पुश एक पेरंट्स जावपाक जाता मागीर आम्ही म्हणजे आता आम्ही कसं थिंक कोरका म्हणजे आमगे लहान मेतलं आमकां सपोर्ट केलेला असतं सो आम्ही रिझल्ट देऊ का आम्ही कसं देऊ का आम्ही कसं नाही त्यांना खुश करू का म्हणून त्या आमगेल भीतर येऊ का फर्स्ट सेकंड मागीर तशीची कंटिन्यू कर घेऊन त्यांनी गेले असलं फील बेटर सो हंतू इथं म्हणजे इथं निमगेल म्हण झालेली गर्ल्सांक चिंतके एनकरेजमेंट उणे पेरंट्स घेवं डायरेक्ट पेरंट्स घेवं पेरंट्स चिंतके गर्ल्स म्हणताना एनकरेजमेंट उण असतं त्यांनी ह्याच फिल्डर एक्झाम्पल स्पोर्ट्स म्हणून सांगता स्पोर्ट्स फिल्डात तू कंटिन्यू जाऊ का तुम्ही कसं सजेशन करत एक कसं म्हणजे खंचे पेरेंट्स मागे लहान म्हणजे कोणाने जाऊ एक कसं असतं म्हणा मनात तू लाईफ अनसेटल जाऊ का म्हणून ऑब्व्हियसली सहा नसतं नाही थोडे एक 15-16 असतो ना लाईफ अनसेटल जाऊ का म्हणून असतं सो दोन्ही आम्ही हँडल करू का फर्स्ट एज्युकेशन आणि स्पोर्ट्स एकांतू पाय घालू जायना म्हणजे स्टार्टिंगार एटलीस्ट म्हणजे गोत सांगा ना आमकां कितलं अचीव करता एक सेफ्टी बॅकअप म्हणून असका आता मस्त घरांत दुड्ड असल्यार त्या एक दुसरो विषय सो एक बॅकअप म्हणजे एक डिग्री जेव्हा असल्यारी लाईफ लीड करू एक कसं जायना खरी खाली स्पोर्ट्स जायना सो फर्स्ट आम्ही बॅलन्स करू शिका खेळतान खेळका वजतान वजूका मागीर दुसरं डिस्ट्रॅक्शन फोन त्या ते ओण कोरका टीव्ही आता पण कोरका ऑब्व्हियसली सम एंटरटेनमेंट इज रिक्वायर्ड सो तेंची एदे डिस्ट्रॅक्शन ओण कोरका आणि वाजूचे वाजतान वाजूका खेळतान खेळका फॅमिली वटू स्पेंड करतान फॅमिली वटू रिलेटिव्ह वटू करतान रिलेटिव्ह वटू तशी सो ॲटलीस्ट तुम्ही म्हणजे ॲटलीस्ट एक 16 वर आहे मस्ट गर्ल्स अँड मस्ट खेळका म्हणून खेळचे प्राय त्या टायमार खेळचे प्राय आणि कसं वत्ता खेळला करेक्ट त्या टायमार खेळचे प्राय खेळका ताका डेडिकेशन देऊन असतं त्यादान तुमका रिझल्ट कळतो आणि कसं म्हणा खंचे स्पोर्ट्स जावो आमका डिस्ट्रॅक्शन दाखवून एक हॉर्स फोकस नाही फोकस येतात सो 10th आणि सेकंड पिऊन एदे लाईक मार्क्स आयला त्या पुरे क्रेडिट बॅडमिंटनाकडचे म्हणजे बॅडमिंटन खेळल्या निमित्त कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह झालं आणि टाईम होऊन आशिला तर केलं कसं जात म्हणा केला चरडू आमक टाईम मस्त असतं 24 hours obviously वरुष जायना सो त्या ओल्ड टाइम असताना ओके हा माझ्या कोरकतीची गडबिडपणी कम्प्लीट जाता सो त्या माय कॉन्सन्ट्रेशन मागीर हार्ड वर्क म्हणजे फिटनेस पुरो हार्ड वर्क कोरका सो त्याचे हा स्पोर्ट स्टडीज वर इम्प्लिमेंट केले तुकत मोबाईल खंची टायमार दिलेलं असं त्या मका बेसिक फोन एक असेल म्हणजे आणा कापोका म्हणजे कॉल कोरका केदार खंची टायमार कसं करतात सो स्कूलाक ऑब्विसली वर नाशिली मागीर फोन यूज करशिली जाल्यार बेसिक फोन एक सेकंड पीयू नंतर मागीर आर्टिकलशिप सेकंड पीयूसी नंतर फोन मेळ्ळेलो नंतर वरे नाही सीपीटी वरे नाशिले सी इंटर पास जाऊन आर्टिकलशिप जॉईन झाली ओके त्यांना मागेल अक्का ना गिफ्ट केलं मका ओके साधारण एक 16-17 ना 19 इयर्स तू फर्स्ट फोन आणि स्मार्टफोन मिळेल असं आता चेडू आका चारी क्लास तू पंचा क्लास वरे फोन देऊन घेऊन घरले शिकता ती पण एक स्पोर्ट्स मॅन दाखवला रे कितलं डेडिकेशन अस का म्हणून तसं विचारू आम्ही हंगेल निमित्त ऐकत असत खंडित जाऊन मोबाईल मात्र एक लाईफ नाही ताजी मुखार वरे तुम्ही ग्राउंडात कितलं डेडिकेशन देतात ते तशींच तुमकां इंट्रेस्टींग फिल्डांत कितलें डेडिकेशन केल्लें आसा तुमकां कशें रिजल्ट येता भारी एक चांग उतारा
तशींच हांव अनेक निमूच वता सी ए करता सर सद्याक तुमकां स्पोर्ट्स सी एक्चुली डिफिकल्ट सादारण कोची जायना आमकोरे आजी तनक ए बी करचें जालें ना तुमी सी ए तनक गेल्लें आसा ती बारीक एक कुशे विचार एक स्पोर्ट्स पर्सन जावन एक सी ए वता आसली म्हणत जाल्यार स्पोर्ट्स म्हणत आसल्यार तुमकां सी ए करता म्हणटाना कितलें हेल्प जाल्लें आसा बरी सी ए म्हूण न्ही म्हागे लायफान तूं म्हाका रेकग्नेशन मेळ्ळालें म्हागेल पेरंट्साक रेकग्नेशन मेळ्ळालें पुराय क्रेडीट गोज टू बॅडमिंटन म्हागेल आज लायफ कशें आस एवरीथींग इज बिकॉज ऑफ बॅडमिंटन लायक विथआउट बॅडमिंटन हांव गोतना कशें आसता आशिल्ली म्हणून थँक्स टू माय पेरंट्स फॉर म्हाका खेळू सोडलाक आनी पुराय हांव इतले हडोड जनां मीट जाली आनी ह्या इतले जन म्हाका तितली रेस्पेक्ट दिताची एक एटलिस्ट ओ ही अर्चना म्हणून सांगताची त्या पुराय बॅडमिंटना निमित्ताची सो रेकॉग्नायझेशन मेळलेलं असं तुमचं तंतू एक सो आता सी एक म्हाका सी ए आणि बॅडमिंटनाक मस्त डिफरन्स ना बॅडमिंटनांद्वारे त्यांची हार्डवर्क त्यांची डिसिप्लिन त्यांची कमिटमेंट जाऊ सी ए वरे तशी इट्स लाईक सी ए वरे इज अ लाईफ म्हणजे इट्स नॉट जस्ट स्टडींग पुराय जाऊ कदा म्हणजे हेल्थ समज का आमगेल ॲटिट्यूड समज का सो देर इज नथिंग मच डिफरन्स बॅडमिंटनांत ते फिजिकल चड फिटनेस आणि या जाऊ कशिले सी ए तू योगानी कोरका बट मेंटल प्रेशर हाउ टू हँडल मेंटल प्रेशर त्या चड सो म्हाका ह्या सायकोलॉजी तांणी घेतली निमित्त इट्स हेल्पिंग अ लॉट फॉर मी म्हणजे स्पोर्ट्स मस्त एनकरेजमेंट मेळ्ळा तुमकां आणि त्या पूर जणी सांगता जो सी ए कष्ट तशी बोल कष्ट ना म्हणजे तेच हांव म्हणजे केदा नाही आमकां इष्ट असल्या खंयचे कष्ट जायना आमकां कोरका म्हणून आसल्यार आमी करतली कशी पूण आतां सांग चेडू आमकां एक फोन जाय म्हणल्यार आनी कसन कोरके रेडी आसता सो तशीच आमकां सी ए जाव का सो हांव कोरका तीच सो तशी सो पुराय बॅडमिंटन सो हे मरे पेरंट्स आशकी अथवा तुगेले इंडिव्हिज्युअल बॅडमिंटन इज माय डॅड्स विश म्हणल्यार म्हागेल अन्नाले इश्ट अशी म्हणल्यार हांव जाव का तशी म्हणून सी ए कोरका जाल्यार अम्माले इश्ट म्हणल्यार अम्मा कोरका म्हणून आशिल्ले सो अम्मान केदा नाही फोर्स कर न्ही म्हणल्यार अन्नाचो अम्मान कसं नाही खंयच्याकय कसं नाही फोर्स कर न्ही केदा नाही पेरंट्सान कोणाकही फोर्स करूनच म्हणजे तांकां इश्ट असले तांणी करताची सो अम्मान म्हाका सांग आसताना सांगशिले तिका तिक्क सी ए जावका म्हण आशिल्ले सो त्या म्हागेल मनांत आशिल्ले दिसता सो अम्मान म्हाका केदा नाही सांगा न्ही ओ तू सी ए जाव का म्हणून सांग आसताना सो अन्नाल विषय बॅडमिंटन तू कंप्लीट केलं अम्माल विषय सी ए तुकून तुम्ही कंप्लीट करता असत ते दमा जाल तितलं शीघ्र रे हांगेले एक जण आश अस सी ए जावता जाल्यार तितलं शीघ्र रे ते तांकां मेळ्ळो तशीच अम्माला अशी अन्नाला अशी दोन्ही त्यांनी दोन्ही फिल्डांत कंप्लीट करत असत ते ह्याने तुमकां बारीक खुश पावतात आम्ही अर्चनाक लाईफ टाईम तू आत्तावर जर्नीन तू इनकम्प्लीट झालेलं असेल एक विश खचे तरी असं की नॅशनल चॅम्पियनशिप विन जाऊ का म्हणून आशिल्या सो त्या एक जॉईन म्हणजे दॅट वॉज लाईक रिझन रिझन ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळेलं असलं रे आत्ताही करू रेडी असा रेडी असा ओके एज्युकेशन सोडून ते अवकाश मेळ्ळे असले आता तुम्ही सदुपयोग घेतात त्याचे अर्चना पै स्पोर्ट्स सोडून घेऊन टाइमपास सारखं करता ती टाइमपासा खातीर म्युझिक ऐकता म्युझिक मागीर केलो पटी वारा अटलिस्ट एक पटी आमी भजन करतात घरांत मागीर अशी देवाले ते चड आस म्हाका म्हणारी आमी बेंगळुरांत असल्यार बरे खंयचे मठांत कसं असल्यार वत्ताची सो तशी करता मागीर येदे वाजयता म्हणजे वाजूच इज फॉर मी अ रिक्रिएशन ओनली म्हणजे तितले कष्ट जायना म्हाका वाजूका जाल्यार सो तशी टी व्ही पळयता तुमगेले बॅडमिंटन जर्नीत बेस्ट मुमेंट खंयचे पण म्हणजे लास्ट ऍक्च्युली लास्ट इयर असताना हांव अकॅडमी ना आशिली म्हणजे येदे स्टडीज आ फोकस्टेड सेकंड पी ओन तू सो हांव अकॅडमी सोडलं सो प्रकाश पडकोण अकॅडमी ना आशिली आणि पुन्हा आय वॉज बॅक टू पेव्हिलियन आय वॉज विथ विनय सर सो तेदाना पीपल वर नॉट एक्सपेक्टिंग मी टू परफॉर्म म्हणजे हांव अकॅडमी तुकून भायर आयलो ना सो हांव एक भायर घाल्लें म्हणून जाल्ले पाय म्हणजे एक पाय भायर घालला जाल्यारय हांव नॅशनल सांगू एकली कनिका कनवाल म्हणून आस ती इंडिया नंबर वन आशिली हांव सांग आसताना मागीर हांव पयर खेळताना फायव्ह आशिली सो तिघेल वेर विन जाला सो त्या अन्नाक एक मस्त खुशी जाला विषय त्या म्हणजे आय वॉज नॉट इन द अकॅडमी आय वॉज नॉट इन फुल झोन ऑफ प्लेईंग म्हणजे त्या सेकंड पी यू येते तेकडेकडे आशिल्लं सो त्या विन जाल्या म्हाका पर्सनली मस्त खुशी जाला म्हणजे
तर त्यांनी सांगतात तुम्ही बेस्ट मुवमेंट म्हणून इवन अन्नाल कसं की एक ड्रीम असेल त्यानं म्हणून होल्ड रँकिंग प्लेअर आहे तुम्ही डिफीट करता म्हणाल आणि हा एक पाय बाहेर गेला त्यांना विन झाला त्या मग खुश झाला म्हणारी कसं ज्यात म्हणारी पोरा जणा लाईफ आणतो त्यांनी सोलवत असताना सोडताची हा तर सोनी हा वन विन सत्ता इन्फॉर्म प्लेअर दॅट टाइम मरी कैद कोकल सिच्युएशन आले तुमका खंडित अर्चनाक एक कडेन खरी एक कडेन विन जाता ती वर्ल्ड टूर ऑपॉर्च्युनिटी मिळता खं वच इश्ट पावता ती सिंगापूर सिंगापूर इथे विशेष जाऊन सिंगापूर म्हणा ती लायकच म्हणून ऐकल्या म्हणा शॉपिंग यात आणि डिस्नीलँड पुरा असणार ओके ओके सो टाईम स्पेंड करता सिंगापूर स्पेंड कर म्हणून धावन जा तिथले शिकर हे वर आशांक गेल्या पुरेस म्हणून हा निंबून घेता बायल मनश जाले कोडले आत एक एक भयंकर द्वंद्ववाद असता शॉपिंग ऑर कुकिंग दोन तू खंची चूज करता ती नॉट बोथ ऍक्च्युअली दोन्ही ना कुकिंग वर ना शॉपिंग मी सो ना करू हा ते पुरा या करून घालतो म्हणून किचन मागिरी गार्बेज जातो म्हणून सो शॉपिंग मे बी शॉपिंग कुकिंग ना शॉपिंग वर मस्त कर ना कुकिंग असतला कुकिंग कुकिंग सो हम वर सोना ताकोरे ट्राई करता ती घरला एक्सपेरिमेंट वर असता सो दोन्ही मेने दोन्ही जाऊ का शॉपिंग वर जाऊ का कुकिंग वर जाऊ का कुकिंग खं तरी कोर घेऊन खं तरी नवे एक्सपेरिमेंट केला खाली केक केला एक बड केक केला ते खाल्ला लाईक क्लिक झाला ओके सो तुम्ही बॅडमिंटन जर्नी तू सिंगल्स इष्ट पवता की डबल्स कम्फर्ट फील करता सिंगल सिंगल्स एनी टाइम सिंगल्स म्हणारी माझ फिटनेस लायक असेल मी ती नाही बोलू म्हणारी हा एकलीच पुराकडे बहुत चिल सो सिंगल्स इज माझ इष्ट ओके आणि तुमच्या बॅडमिंटन जर्नी तू फॅमिली सोण तुमका सपोर्ट केलेलं तसले ह्या वरक आजी वरक सपोर्ट केलेलं तसले एक मनीष विसरतो साध्य ना तांगेल बघे एक मनीष अन्नाले क्लायंट आशिली त्यांनी एज पर्सनची त्यांनी मग केदा नाही सपोर्ट केलेलं अन्ना काही फर्स्ट टॉर्नामेंट विन झाला अन्नानं तंक होऊन दाखवलेलं म्हणजे त्यांनी अन्ना केदे आनंद म्हणके सो आत्ते झाला त्यांनी मग सपोर्ट करत सो तंगनी नाव घेतील सांगितलं त्यांनी नश्या अंकल म्हणून म्हणजे तांगेल बिझनेस नश्या सो हा तांक नश्या अंकल म्हणा पोचे आणि तांगेल तांगेल बायल आणि मस्त देवाल भक्तेनी करताची सो तांगेल ब्लेसिंग ऑलवेज मागेल वेगळा सो तुम्ही तरी त्यांच म्हणून फॅमिलीत घेतील असलं रे मोस्ट आजी वरेक अर्चना म्हणून अटलिस्ट केलो म्हणतात स्पीड केलो फील्डात त्यांनी येऊन राबतात मागशी अथवा दूर चुकून काही की तरी अर्चना एक एफर्ट पळून घेऊन खुशी जाऊन त्यांनी तुका ऍक्च्युली बोथ अन्ना साईड वर अम्मा साईड वर आमगेल हॉड फॅमिली आहे अम्माक फाय सिबलिंग्स असायची अन्नाक सेवन सिबलिंग्स असायची सो पूर जण मग सपोर्ट केला कोणी एक लिम म्हणणार सगळं फॅमिली तू बॅकअप केलेलं असं पूर्ण जण कंचे टाइमार वर हा केलो पटी म्हणजे अम्मा केलो पडी दिशिलस म्हणजे स्टडी सवच का की कसं नाही म्हणून त्यांवर त्यांनी मग म्हणजे अम्मा थॉट्स ते चेंज केला सो एकले म्हणून नाही पूर्ण जण नाही सपोर्ट केला सपोर्ट केला खंडित ह्यावर एक चांग विचार अर्चना आता चिके फूड लव्हर म्हणून ऐकला फूड लव्हर म्हणून ऐकलं असं सो तुमक कसं खाऊचं कसं आमचं खाण कसं जलरी हा खाता अम्मान केलं कसं जलरी खाता सो हा एदे मस्त ट्रेडिशनल म्हणजे हा सांगून घेऊच नाही एदे जंक फूड आणि मस्त खाय ना सो आमची घर खाण्याच मग मस्त इष्ट मस्त इष्ट सो विंगड त्यान देवस्थाना जेवण मस्त इष्ट मस्त इष्ट खंडित आता डिफीट केलो पटी डिफीट म्हणून घेऊन येतात मस्त स्पोर्ट्स मॅनक असतात डिफीट दलतात ना तुम्ही सिक्किले एक लेसन कशी असतं एक लेसन तुम्ही म्हणलं हा अशी तिथून घेऊ का अथवा कसं नाही तरी तसं सिच्युएशन त्यांची त्या माइंड ब्लॉक झाला लाईक कसे ओव्हरकम करचे म्हणून त्यांनी विज्युअलाइज करू सांगशिली म्हणजे तू आत विज्युअलाइज कर का तू आत खेळतस तू या रॅली विन जातस सो त्या सायकोलॉजीन तू मका मस्त हेल्प झाला त्यांनी विज्युअलाइज करू सांगशिली मागीर त्यांनी रिलॅक्सेशन त्यांनी मग ऑडिओ पेटयत आशिली सो त्या हांव ऐकू का सो फुल रिलॅक्स जात आशिला सो त्या मस्त हेल्प झाला ओपोनंट तुकून खंयचे तरी लेसन शिकिला सिकी म्हणजे तुम्ही एक पर्सन आहे डिफीट जाऊन असतात एक्झाम्पल तंगेल एक चांग मूव्स की अथवा पॉझिटिव्ह पॉइंट्स की तुमक ते कसं तरी हेल्प झालेलं असं की तिथले कसं ना म्हणजे ऑन कोर्ट पुरे जण एक्झाम्पल तुम्ही एक पुढे सांगितलं असं खंची एक प्लेअर आहे तर दोन तीन पटी डिपेंड झाले तुम्ही त्यांना सांगलाय चिक्के मेंटली हा डिस्टर्ब जाऊन आशिली खंचे एक पॉइंट म्हणून
तांक तुगेलें हार्ड वर्क वरें आसता तुगेलें टॅक्निकली खंय तरी पॉझिटिव पॉयंट्स वरें आसता तें खंयचे तरी तुमकां तेंचे स्कोर 79 आशिल्लो ती 9 आसल्या वेळार तीन त्या सोनी म्हणजे ती विन जावका म्हणून ती कणके आश आशिल्ली सो त्या हांव शिक्का म्हणजे त्या कोणाय शिक्का म्हणजे शी डिडंट गिव्ह अप मे बी आय गेव्ह अप आफ्टर लुझिंग सो मेनी पॉइंट्स बट विंगडजनन सोडचे ना ओके तीन सोडलेल ना तसं त्यावर एक लेसन तुम्ही घेतील असं ताजे नंतर तुमकां ते रिजल्ट मेळ्ळा आनी एक फावटी तुमी तिका डिफीट केला सो तुमगेल फेवरेट शटलर प्रकाश सर प्रकाश सर शटल सोण गेलो विंगर तुमगेल फेवरेट स्पोर्ट्स पर्सन क्रिकेटांत विराट क्रिकेटांत विराट कोहली अर्चनाक शटल आनी वजूच सोण गेलो खंयचे तरी विंगड हॉबीज आशिल्लो जाल्यार हॉबीज कसं हांव अशी बाथरूम सिंगर ओके पद्दी वर तशें म्युझीक वर आयकत सो भारी एक खुशे विशय शटल बॅडमिंटन जावन नॅशनल स्टेटांत नॅशनलांत मस्त अचीव केलेलो आसा ती आनी मुखार तुमकां खंय तरी एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा जाल्यार एक संदर्भ आयले आमगेले सोसायटीक कसं तरी करचे मन नास की स्पोर्ट्सान जाव ट्रेनिंग शिकोन दिवं जाव आतां सेशन्स मेळ्ळे आसले रे करतात की हांव केला समर कॅम्प एक केला सो आफ्टर सी कन्सर्न जाल्यार आफ्टर सी सो पार्ट टायम मेळ्ळेलो आसले रे करचे चान्स आसता रे खंडीत आमगेले सोसायटीक खंयचे तरी ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळे आसले रे आनी आमगेलो टिओंग येनो एक सेशन शटला बगे खंडीत दिता ते युथसांक टायम आशिल्ले तेन्ना इथे म्हळ्यार तांगेले बिझी शेड्यूल्ड आनी तो तांणी आतां सी ए करचे वचून बिझी शेड्यूल्ड आनी तो कसं की एक टायम मॅनेज करून येवकार जाता तांकां टायम मेळ तेन्ना तांणी सोसायटीक खंडीत जावंक येनो अवेलेबल जावंक येना आसा ती म्हण येनो सांगता आसा आनी आनी कोणें न्ही कोटेश्वरचे फुडें आटकेरे फॅमिली आतां तांणी सद्याक बेंगलोरांत सेटल जालीं ती अनंत कृष्ण शेश पै हांगेले सुपुत्री आनी चित्रा पै हांगेले सुपुत्री जावन आसा तांकां हांणी बेंगलोर तुकून आजी आमगेलो टू कार्यक्रमाक आयिल्लो आसा ती भारी एक मस्त विचार हांणी आमगेलो टू शेयर करून घेतिल्लो आसा हांकां हांव श्रीकृष्णा पायप खेलरत्न तर्फेन नेट जी एस बी तर्फेन कार्यक्रमाक आयिल्ल्याक धन्यवाद समर्पण करता